morning to all of you. Today we are going to continue the session of construction satisfaction problems. In the last session we have seen what is by construction satisfaction problem. We have seen how you are going to define construction satisfaction problem. We have seen one example also. Example was the map coloring problem. This problem can be solved in a variety of ways. First, we have differentiated what are the variables, what are the domains of the variables, and what is constraint. So this was a problem statement. We have formulated x as a variables, di as a domains, and the constraints are like this: sa is equal to wa, sa is equal to nt. So these were the constraints. And this was the solution for the last assignment. Last session मध्ये आपण construction satisfaction problem सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये आपण एक example बघितलं होतं की construction satisfaction problem हा कशा प्रकारे सोडवला जातो. Construction satisfaction problem म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तीन components आहेत. पहिला म्हटला होता आपण variable, दुसरा म्हटला आपण domain, आणि तिसरा म्हटला होता construction, म्हणजे त्याचे conditions काय. तर त्यासाठी आपण पहिलं example बघितलं होतं, ते म्हणजे मॅपला आपण कलर द्यायचा आहे, मॅप कलरिंग प्रॉब्लेम. आणि त्याच्यामध्ये आपण डिव्हायडेशन केलं होतं व्हेरिएबल्समध्ये, डोमेनमध्ये आणि कन्स्ट्रेंट्समध्ये, म्हणजे त्याच्या कंडिशन्समध्ये. वेन एवर देअर इज अ ग्राफ लाईक अबो फिगर, द नोड्स रिप्रेझेंट व्हेरिएबल्स, म्हणजे नोड्स म्हणजे व्हेरिएबल्स असणार आहेत, अँड द लिंक करस्पॉन्ड टू द कन्स्ट्रेंट्स. नाव द लिंक इज नथिंग बट इट इज अ कन्स्ट्रेंट ऑर इट इज अ कंडिशन. For example, suppose I want to go from one node to another. If there is a condition, then that condition represents the constraint. So here the condition is nothing but the constraint, and nodes are nothing but the variables. Now the question is, why we want to formulate a CSP? आपल्याला मग CSP ची गरज काय? One of the reason is that CSP gives a natural representation of a problem, and it is often easier to solve. आपण सी एस पीमध्ये एखादा प्रॉब्लेम हा कन्वर्ट का करतो आहे, कारण सी एस पी म्हणजे कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये जर आपण कन्वर्ट केलं तर आपल्याला एक नॅचरल रिप्रेझेंटेशन मिळतं प्रॉब्लेमचं. ओके, सो वी हॅव टू रिप्रेझेंट इट नॅचरली, आणि त्याच्यामुळे होणार आहे काय, तर इट इज इझियर टू सॉल्व द प्रॉब्लेम, त्यामुळे आपला जो प्रॉब्लेम तो सॉल्व होतो. तर लक्षात घ्या की आपण सी एस पी म्हणजे कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेममध्ये कन्वर्जन कशासाठी करतो आहे. वन, दॅट for the natural representation, and second for the easier to solve the problem. CSP solvers can be faster as compared to state space. Now CSP solver can be quickly eliminate a large swatches of the space search space. जर आपण CSP use करत असेल तर आपला जो space line तो कमी कमी लागणार आहे. For example, suppose I assign SA as a blue, South Australia as a blue in Australian problem, then we can conclude that none of the five neighboring variables can take on the value blue. म्हणजेच काय, जर कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम सॉल्व यूज करून आपण जर हा प्रॉब्लेम सॉल्व करत असेल, त्याच्यामध्ये आपल्याला ऑस्ट्रेलियाच्या कॉन्टिनेंटला कलर द्यायचा असेल, तर आपण साऊथ ऑस्ट्रेलिया जर ब्ल्यू दिला असेल, तर जे नेबरिंग रिजन्स आहेत त्यासाठी आपण नेबरिंगचे फाईव्ह रिजन्स आहेत त्यासाठी आपण हा कलर घेऊ शकत नाही. विदाउट टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ कन्स्टंट प्रोपरेगेशन, अ सर्च प्रोसिजर वुड हॅव टू कन्सिडर 3:5, दॅट इज 343 असाइनमेंट फॉर द फाईव्ह नेबरिंग व्हेरिएबल्स. हाच प्रॉब्लेम जर आपण कन्स्टंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम किंवा कन्स्टंट प्रोपरेगेशन जर सोडवलं नाही, तर आपल्या पॉसिबिलिटीज किती येऊ शकतील, तर 3:5, म्हणजे 243 पॉसिबिलिटीज येऊ शकतात. To avoid such a search space, we are using the constraint satisfaction problem. Now with constraint propagation, we never have to consider blue as a value. जर आपण constraint satisfaction वापरला आणि SA as a blue जर यूज केला, तर आपल्याला स्पेस आता किती लागणार, तर 2:5, म्हणजे फक्त 32 असाइनमेंट्स घ्यावे लागतील, विथ द रिडक्शन ऑफ 87%. तर हा बेनिफिट आहे कन्स्ट्रक्शन सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेमचा, की जर आपण कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम जर वापरत असेल, आणि हाच जर आपण समजा प्रिव्हियस एक्झाम्पलला जर अप्लाय नाही केला, जिथं आपण मॅपला कलर देतो आहे, तर आपल्याला
3:5 म्हणजे 243 असाइनमेंट्स लागतील, म्हणजे एवढा सर्च स्पेस लागणार आहे. ते जर आपण कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम मध्ये हा जर कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम वापरून जर हा सॉल्व केला तर आपल्याला पहिल्या रिजनला आपण ब्ल्यू दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या रेमेनिंग जे रिजन्स आहेत त्यासाठी असाइनमेंट करायला लागणार असेल तर 2:5 म्हणजे फक्त 32 असाइनमेंट्स लागतील. त्याच्यामुळे आपल्याला स्पेसचा 87% हे रिडक्शन होतं. विथ CSP वन्स वी फाइंड आउट दॅट अ पार्शियल असाइनमेंट इज नॉट अ सोल्युशन, वी कॅन इमिजिएटली डिस्कार्ड अ फर्दर रिफाइनमेंट ऑफ द पार्शियल असाइनमेंट. फर्दर यू कॅन सी वाय द असाइनमेंट इज नॉट अ सोल्युशन, वी सी विच व्हेरिएबल्स वायलेट द कन्स्टंट, सो वी कॅन फोकस अटेन्शन ऑन द व्हेरिएबल्स दॅट मॅटर. As a result, many problems that are intractable for regular state space search can be solved quickly when formulated as a CSP. It means that if any variable violates the constraint, we can focus attention on the variables that matter. म्हणजेच एखादा कन्स्टंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेममध्ये एखादं व्हेरिएबल जर एखादा कन्स्टंट व्हायलेट करत असेल तर आपण त्या व्हेरिएबलवरती जास्त फोकस करू शकतो बाय युजिंग कन्स्ट्रक्शन सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम. सो ऑलवेज व्हेनेवर यू आर सॉल्विंग दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स, ऑलवेज वी हॅव टू थिंक दॅट वी आर गिविंग दिस इनपुट टू द मशीन. सो इफ वी आर गिविंग दिस इनपुट टू द मशीन, हाऊ द मशीन इज गोइंग टू वर्क, फर्स्ट वी हॅव टू थिंक लाईक दिस अँड आफ्टर दॅट वी हॅव टू पुट अप ॲज अ सोल्युशन. नाव सेकंड वेज एक्झाम्पल वी विल सी दॅट इज जॉब शॉप शेड्युलिंग. हे आपण एक एक्झाम्पल बघितलं ज्याच्यामध्ये आपल्याला मॅपला कलर द्यायचा आहे. आपण आता दुसरं एक्झाम्पल बघतोय ज्याच्यामध्ये आपल्याला जॉब शॉप शेड्युलिंग हा जो टास्क आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. नाव कन्सिडर द प्रॉब्लेम ऑफ शेड्युलिंग द असेंबली ऑफ अ कार. दुसरं आपण एक्झाम्पल बघतो, ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर समजा आपल्याला एखादं ॲटोमेशन करायचं आहे आणि ह्या ॲटोमेशनमध्ये कारची असेंब्ली करायची आहे. तर कारची असेंब्ली करताना सिक्वेन्स काय येणार आहे तो सिक्वेन्स आपण मशीनला द्यायचा आहे. सो द एक्झाम्पल ऑर द प्रॉब्लेम वॉज वी हॅव टू शेड्यूल द असेंब्ली ऑफ अ कार. वी हॅव टू असेंबल द कार अँड वी हॅव टू थिंक वी आर गिविंग द इनपुट्स टू द मशीन. द होल जॉब इज कंपोज ऑफ द टास्क. नाव वी हॅव टू डिवाइड द एंटायर प्रॉब्लेम इन टू अ टास्क अँड वी कॅन मॉडेल ईच टास्क ॲज अ व्हेरिएबल where the value of each variable is the time for that task expressed as a integer number of minutes. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जो टास्क आहे तो टास्क आपल्याला डिवाइड करायचा सब टास्कमध्ये, किंवा जो एंटायर जो जॉब आहे तो आपण टास्कमध्ये आपण डिवाइड केला आहे. प्रत्येक टास्कला एक व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलला एक व्हॅल्यू असणार आहे आणि ते व्हॅल्यू म्हणजेच टाईम असणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज आय वॉन्ट टू असेंबल द कार. नाव that assembling a car is not a single task, so we have to divide this task into multiple subtasks. Now for a particular subtask we require particular time, that time is a variable. The constraint can assert that one task must occur before another. Manje jevha apan ha problem solve karto tevha ek task purun zalya shivay aplyala dusra task yeta yanar nahi. For example, a wheel must be installed before the hub cap is put on and that only so many tasks can go on at once. म्हणजेच काय की एक टास्क पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुसरा टास्क घ्यायचा आहे. सो देर कॅन बी अ सिक्वेन्स ऑफ टास्क अँड ऑल्सो देर कॅन बी अ सायमल्टेनियस टास्क ऑल्सो. सो देर मे बी अ सिक्वेन्स, वन्स अ व्हील मस्ट बी इन्स्टॉल्ड बिफोर द हब कॅप इज पुट ऑन. म्हणजेच काय की कार असेंबल करताना पहिल्यांदा आपल्याला व्हील ॲडजस्ट करायला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे हब कॅपवरती. पण हब कॅप व्हील अटॅच करताना जे आपण टास्क दिलं आहे त्याचबरोबर एखादं सायमल्टेनियस टास्क असेल तर दॅट कॅन बी ऑल्सो डन. सो दॅट्स वाय सो मेनी टास्क कॅन गो ऑन ॲट वन्स. The constraints can only specify that task takes a certain amount of time to complete. मग इथे कन्स्टंट काय असणार आहे की पर्टिक्युलर टास्कसाठी किती टाईम लागणार आहे, दॅट विल बी द कन्स्टंट. सो द अमाऊंट ऑफ टाईम, सो द कन्स्टंट विल बी अमाऊंट ऑफ टाईम टू कम्प्लीट इट. वी कन्सिडर अ स्मॉल पार्ट ऑफ कार असेंब्ली.
consisting of 15 tasks. First, that install vehicle, affix all four wheels. Like this, we have 15 tasks. Now I am formulating the variables. आता ह्या प्रोग्राम प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲक्च्युली काय करायचं आहे, तर पहिल्यांदा व्हेरिएबल्स कुठले असू शकतील ते व्हेरिएबल्स आपल्याला डिफाईन करायचे आहेत. असेंबल करायचे आपल्याला कार, त्याच्यामध्ये आपण 15 टास्क घेतले, हे 15 टास्क म्हणजे 15 व्हेरिएबल्स. आता एक्सएल ए एफ म्हणजेच काय, एक्सएल एफ फ्रंट अँड बॅक. आता इन्स्टॉल एक्सेल, आपल्या ज्यावेळी आपण इन्स्टॉल करणार एक्सेल त्यावेळी एक फ्रंट असू शकते आणि एक बॅक असू शकतो, तर त्याप्रमाणे आपल्याला फ्रंट अँड बॅक हे घेणार आहे. त्यानंतर आपल्याला अफेक्ट्स ऑल फोर व्हील्स, आपल्याला काय करायचं आहे तर चार चाक जोडायचे आहेत, लेफ्ट राईट फ्रंट अँड बॅक. सो व्हील्स आर एफ, व्हील एल एफ, व्हील आर बी, व्हील एल बी. तर अशा प्रकारे आपल्याला व्हेरिएबल्स डिफाईन करायचे आहेत. Now the value of each variable is the time that the task start. Next we represent the precedence constraint between the individual task. Whenever a task T1 must occur before the task T2 and the task T1 takes duration D1 to complete it, we add arithmetic constraint in the form of like this. Ata ya equation cha arth kay hoto ki task T1 la duration lagnar D1, he task complete zhalya shivay aple T2 start karaycha nahiye. So whenever task T1 must occur before the task T2 and task T1 takes duration D1 to complete it, we can formulate like this. So in this similar fashion we can put up all the equations. Now suppose we have the four workers to install the wheels, but they have to share one tool that helps put the Excel in a place. We need the disjunctive constraint. To say that Excel F and Excel B must not overlap in time. Either one comes first or the other. That Excel at the front or Excel at the back should not be overlapped. So either you can work on the F or work on the B. Why? Because we have the four workers to install it, but they have to share a one tool. So either we have to work on a front or a back because we have to share the one tool. So the equation will be like this: Excel F plus 10 minutes, then Excel B at the back, or Excel B plus 10 less than equal to Excel F. Manjes kay? Excel front worthy kaam karayza 10 minutes sati, tyanantar Excel B start karayza. Otherwise, Excel B start karayza 10 minutes sati, and nantar ma Excel front सुरुवात करायची. नाव दिस लुक्स लाईक अ मोर कॉम्प्लिकेटेड कन्स्टंट कंबाइनिंग अर्थमेटिक अँड लॉजिक. सो वेन एवर यू वॉन्ट टू कंबाईन दिस अर्थमेटिक लॉजिक, इट विल बी अ क्वाईट मोर कॉम्प्लिकेटेड, बट इट इज स्टील रोड्यूस अ सेट ऑफ पेअर ऑफ व्हॅल्यूज दॅट एक्सेल ॲट द फ्रंट अँड एक्सेल ॲट द फ्रंट द टेक्स ऑन. वी ऑल्सो नीड टू असर्ट दॅट द इन्स्पेक्शन कम्स last and takes 3 minutes. So once the work is over, we have to inspect for the 3 minutes. For every variable except inspect, we add the constraint in the form of x plus dx is less than equal to inspect. Finally, suppose we have to now finally suppose there is a requirement to get the whole assembly done in 30 minutes. We can achieve that by limiting the domain of all variables. So di is equal to 1 up to 27 because the last 3 minutes is for the inspection. So the domain will be 1 to 27. This particular problem is trivial to solve, but constraint satisfaction problem have been applied to job scheduling problem like this with the thousands of variables. So this was the basic program how we are going to apply the constraint satisfaction problem to the job scheduling. Now next we will see what are the variations of the construction satisfaction problem. The simplest kind of CSP involves the variables that have discrete finite domains. So the variables must be discrete and the variables must have a finite domains. That means the variables should be the actual and the domains should be in a finite manner.
Map coloring problem and scheduling with time limits are both of this kind. But the eight queen problem can also be viewed as a finite domain CSP, where the variables are Q1 up to Q8 are the positions of each queen in the column 1 to 8. So this is a problem of eight queen problem, where there are eight rows and eight columns. Now in each eight row and eight columns, there may be some missing values and we have to identify the locations. In the last lectures, we will go in the depth for the eight queen problem, how we are going to solve the eight queen problem also. But for the sake of simplicity, you just understand that there are eight rows and eight columns and we have to check what are the missing values. So for that kind of problem, we have a D1, DI, that is domain, is up to 1 to 8. Maybe in the later sessions, we will go in the depth of 8 queen problem. A discrete domain can be a finite, such as a set of integers or strings. Now, with infinite domains, if the domain is infinite, it is no longer possible to describe constraint by enumerating all allowed combination of values. Manjit Kai, construction satisfaction problem madhe kiwa CSP madhe constraint satisfaction problem madhe kiwa CSP madhe variables are discrete asthat and finite in the domain asthat, domain in the fix asthat. Pan kai kai situations ase asthil jita aplele infinite domain asthil tar tya case madhe constraint pan infinite asthil. So it is no longer possible to describe the constraint by enumerating all allowed combination of values. Instead, a constraint language must be used that understand the constraint, such as t1 plus d1 is less than or equal to t2 directly, without enumerating the set of pairs of allowable values for t1 and t2. Special solution algorithms exist for a linear constraint on integer variables, that is constraint such as the one just given, in which each variable appears only in linear form. It can be shown that no algorithm exists for solving a non-linear constraint on integer variables. So it is very hard to find the algorithm for a non-linear constraints. Manjit Kai, tar variables he discrete and infinite domains asala paije. Jar te infinite domain astil tar constraints may be infinite ashu shaktil kiwa constraint apply karasathi difficult yeu shakte. So this was about the variations. Now we are going to check the types of the constraints. First, that is unary constraint. Jar ekach constraint asel tar tela manate unary constraint. Second, that's a binary constraint. If there are two variables, it is called as a binary constraint. A constraint involving arbitrary number of variables, that is called as a global constraint. Many real world CSPs include preferred constraint. If there is a preference to the constraint, it is called as preferred constraint, indicating which solution is preferred. तर हे constraint चे types आहेत. जर एकच limitation किंवा एकच condition असेल तर त्याला आपण म्हणतो unary constraint. जर दोन असतील तर त्याला म्हणतो आपण binary constraint. जर constraint मध्ये arbitrary number of variables असतील तर त्याला म्हणायचं global constraint. constraint मध्ये पण preference असणार आहे. पहिली कंडिशन टेस्ट वाला पाहिजे किंवा टेस्ट किंवा कंडिशनच्या जर प्रायोरिटी असतील तर त्याला म्हणतो आपण प्रेफरन्स कन्स्ट्रेंट. सो दिस वॉज अबाउट द टुडे सेशन. वी हॅव सीन द कन्स्ट्रेंट्स, टाईप्स ऑफ द कन्स्ट्रेंट, दॅट इज युनरी, बायनरी ऑर ग्लोबल कन्स्ट्रेंट्स. ऑल्सो वी हॅव सीन वॉट आर द व्हेरिएशन्स ऑन द CSP फॉर फॉर्मलिझम. वी हॅव सीन वन एक्झाम्पल ऑल्सो. We have seen the example of job scheduling also. So this was about the today's session. If you have any doubts, any question, you can put on the comments. Thank you.